सुस्वागत है विद्यार्थी मित्रांनो, स्वागत है तुमचं माझ्या YouTube चॅनल वरती। इयत्ता दुसरी विषय गणित विभाग पहिला, चला हाताळूया भौमितिक आकार। आज आपण पान नंबर 4 व 5 वरील चला हाताळूया भौमितिक आकार या घटकाचा स्वाध्याय पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। इयत्ता दुसरीचे सर्व व्हिडिओ माझ्या चॅनल वरती क्रमाने अपलोड होत राहतील, त्यासाठी माझे चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। पहिला प्रश्न आहे जोड्या जोडव। इथे आकार दिलेले आहेत व आकाराचे नाव यांच्या जोड्या लावायचे आहेत। पहिला आकार पहा इष्टिका चिती, त्याचे नाव 2 नंबरला लिहिलेले आहे, जोडी लावूया। 2 नंबरचा आकार पहा गोल, 4 नंबरला लिहिलेला आहे गोल, जोडी लावूया। 3 नंबरचा आकार पहा कोणता आहे आकार हा दंडगोल, जोडी लावूया। 4 नंबरचा आकार ओळखा शंकू, 3 नंबरला आहे, याप्रमाणे जोड्या लावायच्या आहेत। यानंतर पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणत्या वस्तू गरंगळतील आणि कोणत्या वस्तू घसरतील ते सांग। या ठिकाणी काही वस्तू दिलेल्या आहेत, त्यापैकी कोणत्या वस्तू गरंगळतील आणि कोणत्या वस्तू घसरतील ते सांगायचं आहे। आपण यापूर्वी पाहिलेलं आहे पहा, वस्तूचे गरंगळणे आणि घसरणे हे त्याच्या पृष्ठभागावरती अवलंबून असते। जर पृष्ठभाग सपाट असेल तर वस्तू घसरते व पृष्ठभाग जर वक्र असेल तर ती वस्तू गरंगळते। पहिले चित्र पहा लिंबू, लिंबूचा पृष्ठभाग वक्र पृष्ठभाग आहे त्यामुळे लिंबू गरंगळेल। 2 नंबरचे चित्र पहा मिठाईचे खोके, याचा पृष्ठभाग कसा आहे सपाट पृष्ठभाग, तर मिठाईचे खोके घसरणार। 3 नंबरचे चित्र पहा डब्बा, याचा पृष्ठभाग पहा वरचा पृष्ठभाग आणि खालचा पृष्ठभाग सपाट आहे त्यामुळे डब्बा घसरणार, पण हा डब्बा जर आडवा केला तर मधला जो पृष्ठभाग आहे तो आहे वक्र पृष्ठभाग, तर त्यावेळेस मात्र डब्बा गरंगळणार। 4 नंबरचे चित्र पहा लाटणे, याचा पृष्ठभाग कसा आहे वक्र पृष्ठभाग, तर लाटणे गरंगळणार। तर याप्रमाणे तुम्ही या वस्तू प्रत्यक्ष कृती करून पहा, म्हणजे तुम्हाला समजेल घसरेल का गरंगळणार ते। यानंतर पुढील प्रश्न पहा, खाली दाखवलेल्या वस्तू हाताळ, प्रत्येक वस्तूला किती कडा व किती कोपरे आहेत ते तपास व लिही। आपण यापूर्वीच घेतलेलं आहे पहा, तर पहिले चित्र कंपास पेटीचे आहे, तर कंपास पेटीचा आकार इष्टिका चिती असतो। इष्टिका चितीला किती कडा असतात, कडा म्हणजेच बाजू, 12 बाजू असतात किंवा 12 कडा असतात, इथे लिहूया 12। आणि इष्टिका चितीला कोपरे किती असतात 8, इथे लिहूया 8। 2 नंबरचे चित्र पहा आईस्क्रीमचा कोन आहे, याचा आकार शंकू आकार आहे, शंकूला किती कडा असतात, तर शंकूला एकच कडा असते व कोपरासुद्धा एकच असतो। 3 नंबरचे चित्र पहा रीळ दाखवलेला आहे पहा, तर हा रीळ दंडगोलाकृती आहे, तर या दंडगोलाकृती रीळाला किती कडा असतात, दंडगोलाला 2 कडा असतात व दंडगोलाला कोपरे मात्र नसतात, एकही कोपरा नसतो म्हणजे 0 कोपरे असतात। 4 नंबरचे चित्र तर सोपे आहे पहा, फुटबॉल आहे हा, याला किती कडा असतात, काहीच कडा नसतात 0 कडा व कोपरेसुद्धा 0च। यानंतर पुढील प्रश्न पहा, शेवटचा प्रश्न आहे हा, चित्रातील कोणत्या वस्तू घसरतील कोणत्या गरंगळतील हे सांग। पहिले चित्र पहा फासा, पृष्ठभाग सपाट त्यामुळे फासा घसरणार। याच्यातीलच 2 नंबरचे चित्र आहे चेंडू, पृष्ठभाग वक्र त्यामुळे चेंडू गरंगळणार। 3 नंबरचे चित्र पहा टायर, गोल आकार आहे वक्र पृष्ठभाग आहे त्यामुळे टायर गरंगळणार। यानंतरचे चित्र पहा बांधा कोलेले,
ही मोठी वही आहे, त्याचा पृष्ठभाग सपाट आहे, त्यामुळे वही घसरेल. रिंग पहा, ही रिंग जर आडवी ठेवली तर सपाट पृष्ठभाग घसरणार, व हीच रिंग जर उभी ठेवली तर मात्र गरंगळणार. याप्रमाणे हा स्वाध्याय पूर्ण करायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व माझे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.